मुचंडी येथील 20 व 21 एप्रिल ला श्री दरेश्वर देवाचा नैवेद्य सविना पालखी मिरवणूक दोन राज्यांच्या सीमेवरील एक आगळी वेगळी यात्रा महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र केरळ गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणाऱ्या मुचंडी येथील श्री दरेश्वर देवाची यात्रा सोळा एप्रिल दोन हजार बावीस ते एकवीस एप्रिल दोन हजार बावीस अखेर भरवण्यात येत असून या यात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे जत तालुक्यातील मुचंडी येथील श्री दरेश्वर देवाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवरील एक आगळीवेगळी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते श्री दरेश्वर देवाचे मंदिर कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरवण्यात येते तर दरप्पाची बहीण जक्कमा देवीचे मंदिर हे ओढापात्रातील एका डोहावर महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते या देवाचे महत्व म्हणजे दरीदेवाची देवाची बहीण देवीला भाविक भक्तांनी नैवेद्य दाखवूनच नंतर जक्कमा देवीचा भाऊ दरीदेव यांना नैवेद्य दाखवला जातो अशी या देवासंबंधी आख्यायिका आहे या यात्रेचे संपूर्ण नियोजन कर्नाटक राज्यातील कन्मडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येते यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक राज्यातील तिकोटा पोलीस बंदोबस्तासाठी असतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी